सर एलिमिनेटरचा मॅच संपले आणि आपण आता क्वालिफाय नंबर टू च्या दिशेने जातोय. प्राप्ती वॉरियर्स आणि शेवी 26 सध्याच्या घडीला मॅच नंबर 5 आपण बघतोय. दोन्ही संघ शेवीचे आहेत, एक्स्ट्रा खेळाडू आहेत. प्राप्ती वॉरियर्स एक आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या कॉम्बोक्सच्या दिशेनं. शेवी 26 ओन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. सध्याच्या घडीला आपण पाहतोय क्वालिफाय नंबर टू चा सामना आहे. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. काल दोन संघ आपण क्वालिफाय होताना पाहिलं. एक तो घरसपोर्टचा संघ जो दोन सामने जिंकून क्वालिफाय झाला, तर दुसरा ए डब्ल्यू पी व चॅलेंजर अर्थात अमर पाटील यांचा संघ जो पहिला मॅच त्याने जवळपास गमावला, दुसरा गमावण्याच्या स्थितीत न जिंकला, 6-5 चा मॅच जिंकला आणि तिथून नाही मागे वळून पाहिलं त्या संघानं आणि क्वालिफाय झाला तो संघ. ए डब्ल्यू पी वॉरियर्स चॅलेंजर आहे तो अमर पाटील यांचा संघ. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण दोन सामने पाहिले, तिथून दोन संघ विनर म्हणून पुढे आले. त्या दोन संघामधली विनर मधली काटेकी लढत एस टी 20 स्पोर्ट्स आणि प्राप्ती वॉरियर्सची आपण पाहिली. त्या सामन्यामध्ये अटीतडीच्या झुंजीमध्ये एस टी 20 स्पोर्ट्स कोपरी अर्थात सचिन पाटील यांचा संघ क्वालिफाय झालाय आणि प्राप्ती वॉरियर्स जो नरेश पाटील यांचा संघ आहे तो मात्र पराभूत होऊन या क्वालिफाय नंबर टू खेळतोय. तो संदेश जाधव यांचा संघ शेवी 26. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. चला पंचांकडे इशारा झालाय. लेट्स ऑल सेट ऑल गो. लेट्स प्लेसचा इशारा होणार आहे. क्वालिफाय नंबर टू चा मॅच होतोय. परशुराम पाटील स्ट्राईकला आपला, इथून राजेश ओगे नॉन स्ट्राईकला पहिले षटक आतण्यासाठी कृष्णा राऊत सज्ज होतोय. पहिला चेंडू क्वालिफाय नंबर टू चा पहिला चेंडू. कुट्टप्प्याचा चेंडू होता. उसळी घेणारा बाउन्स घेणारा ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न तिथून झालाय. बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. उसळी घेणारा ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न तिथून केला होता परशुराम पाटील गंभीर आणि निर्धाव चेंडूची सांगता तसाना. दोन्ही संघ प्रयत्न करणार. शेवी 26 चंदन सारी करणार. प्राप्ती वॉरियर्सचा संघही प्रयत्न करणार क्वालिफाय टू चा मॅच जिंकण्यासाठी. काय राईज होतोय चेंडू. अक्षरशः आपण सीझन क्रिकेट खेळतोय की काय, कारण एक टेस्ट क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण असं चित्र पाहिलंय, पण टेनिस क्रिकेटमध्ये फार अभाव नाही असं चित्र आपण बघतोय. चेंडू इतका राईज होता कारण नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं हे मैदान, त्याच्यावरची खेळपट्टी, टणक खेळपट्टी, त्याला बाउन्स आहे कारण जे गवत आहे लाईव्ह ग्रह गवत ज्याला म्हणूया, त्याच्यामुळे थोडासा वेग आहे या खेळपट्टीला. अकोट्याचा चेंडू होता. स्कूप करायचा प्रयत्न होता. चेंडू लॉंग लेगच्या रिजन मध्ये गेला. एक धावे चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दोन धावा देखील चित्याच्या चपलाईनं पूर्ण करतोय तिथे परशुराम पाटील, कारण रनिंग बिटवीन द विकेट आतापर्यंत परशुराम पाटील यांची पाहिली आणि ही खासियत राहिलेली आहे परशुराम पाटील गंभीर यांची. आतापर्यंतच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपण पाहिलंय की ती खासियत राहिलेली आहे गंभीर यांची, परशुराम पाटील यांची रनिंग बिटवीन द विकेट. इतके वर्ष क्रिकेट खेळले आणि त्या क्रिकेट खेळत असताना ही गोष्ट नक्कीच त्यांच्यासाठी पाहिली गेले. तीन चेंडूचा खेळ झाला. धाव्या धाफलकावरती दोन. अकुटप्याचा चेंडू होता. इथून व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावसंख्येमध्ये. तीन धावा या चेंडूवरती पुन्हा एकदा.
तीन धावा आतापर्यंत बघतोय आपण, तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय। कृष्णा राऊत पुन्हा एकदा सज्ज होता गोलंदाजी मार्क वरती स्ट्राइक एंड लाईट परशुराम पाटील खोलवाटा चेंडू वन साइड ला ड्राइव करतो चेंडूला लॉन्ग ओव्हर मारना प्रसाद वेगान चेंडू पर्यंत पोहोचला दुसरा धावायचा प्रयत्न। हे काय घडलंय काय घडलंय काय घडलंय इथून कॉलिंग नव्हता कॉलिंग नव्हता आणि तिथं मात्र विकेट्स गमावलाय परशुराम पाटीलला परतावा लागतंय धावाच्या स्वरूपात विकेट आलाय। ऐकू एक संगीत झालंय नवीन फलंदाज आपण मैदानाच्या दिशेने अमर भगत जाताना आपण पाहतोय क्रमांक तीन वरती फलंदाजीसाठी जात असताना अमरला सध्याच्या घडीला आपण अजय 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 भगतला आपण पाहतोय पहिल्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये चेंडू नो मॅच लँड मध्ये पडतोय सावकार वन बाउन्स सीमारेषा पार सावकार पाचव्या चेंडू वरती हा सावकार आलाय। आपण पाहिलं होतं तेच संघ आता क्वालिफायर्सचा सामना इथून खेळताना पाहतोय त्या सामन्यामध्ये जवळपास 80 धावा केल्या होत्या त्या प्राप्ती वॉरियर्सच्या संघानं। नऊ चेंडूचा इशारा नऊ चेंडूचा इशारा पंचाकडनं झाला कारण अगोदर तुम्हाला वन फॉर द ओव्हरचा इशारा पंचाकडनं झाला होता पुन्हा एकदा काकू डब्याचा चेंडू हाताळलाय नऊ आणि त्यानंतर फ्रीडचा इशारा सुद्धा पंचाकडनं होताना आपण पाहतोय बराच उचली घेणारा चेंडू होता पाठीमागे विकेट की बरा छातामध्ये जाऊन विसावलाय नऊ चेंडूचा इशारा आणि फ्रीडचा इशारा सुद्धा पंचाकडनं इथे होताना आपण पाहतोय। विरार ग्रामीण प्रीमियर लीग 2023 हा क्वालिफायर्सचा क्वालिफायर नंबर 2 चा मॅच आपण सध्याच्या घडीला अनुभवतो जो पहिला मॅच झाला होता तोच मॅच जवळपास होतोय पुन्हा एकदा पुलचा फटका खेळायचा होता बऱ्याच वेळ चेंडू हवेत राहिला क्षेत्ररक्षक नाहीयेत चेंडू जोपर्यंत बाउंड्री लाईन जवळ फीड केला जाईल ऋणय येतो दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय या दोन धावांनी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पहिल्या षटकानंतर धावा येत्या धावफलकावरती 11 वरती पोहोचलाय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिथे परशुराम पाटील धावाच्या स्वरूपात बाद झाला एक सावकार पाहिला अजय भगतच्या बॅटमॅन धावा येत्या 11 लॉस ऑफ 1 विकेट्स।
अकरावरती 1-1 11 अकरावरती पोहोचलाय प्राप्ती वॉरियर्सचा हा संघ. उद्याच्या दिवसामध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांना सगळे नक्कीच सूचना असेल आपण सकाळच्या सत्रामध्ये लवकर उपस्थित व्हा, जेणेकरून 6 षटकांचे सामने आपण खेळवण्याचा जो प्रयत्न करतोय त्या प्रयत्नामध्ये आपण सक्सेस होऊ. जतीन निवण आणि अस्मित एंटरप्राइजेस यामध्ये एक पहिला मॅच होईल. दुसरा सामना जो होईल तो अक्ष इलेवन डोंगरपाडा आणि यशमित इलेवन घासकोपरी. 4 टीम आपण रेडी राहा, उद्या लवकर आपण 9 वाजण्याच्या सुमारास आपण मैदानावरती या, जेणेकरून 9:30 आपण मॅचला सुरुवात करू शकू. कारण 6 षटकांचे सामने याच करता आपण ठेवतोय. चला क्षेत्रक्षण क्षेत्रक्षण सजून घ्या. चला क्षेत्रक्षण आपण सजून घ्या. विजित विजित विचारी आले त्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना आपण बघतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. कारण प्रत्येक जण अभ्यास करून उतरला या आजच्या सामन्यामध्ये, म्हणजे प्रत्येक बॅट्समनचा अभ्यास केला, बॉलरचा अभ्यास केलाय, स्टॅटिक्सिक कसं हटायचं, कसं डावपायचं आकाश तसा घेऊन हा मैदानात उतरलेला संघ आपण मैदानावरती पाहतोय सध्याच्या घडीला. गोलंदाज सज्ज, स्ट्राइक एंडला राजेश ओगे. कट करायचा होता, कट करायचा होता चेंडूला. पाठीमागे एसटी रक्षक आहेत संदेश जाधव यांच्या हातामध्ये जाऊन चेंडूला हा विसावलाय. नेता चेंडूची सांगता होत असताना आपण बघतोय. आणि या सामन्यामध्ये पाहिलं तर थोडासा वेगळा विचार करून इथून संघ उतरलाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस कट करायचा होता गली रिझर्व मध्ये, तिथे ऋण आहे. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत विजितनं हाताळल्यात या षटकामध्ये. सुंदर गोलंदाजी, म्हणून म्हटलं ना की स्ट्रॅटेजी थोडीशी बनले, डावपेच बनल्यात टीमच्या अगेन्स्ट आणि स्ट्रॅटेजी वाईज खेळण्याचा प्रयत्न शेवी 26 षटकानुसार करतोय. फुल टॉस चेंडू, कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळला, गॅप मध्ये खेळलाय चेंडू, 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. राजेशच्या बॅट मधनं असाव करायलाय 4 धावा. एक 1.4 षटकांचा खेळ झालाय. याही चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे निघून गेलाय. निर्धाव चेंडूचे सांगता होत असताना 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावाय धावल कळती 15-15 वरती जाऊन संघ पोहोचलाय. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील स्ट्राइक एंडला राजेश. काय षटक आतळ इथून, कारण विकेट शेवटच्या चेंडूवरती आला, कारण आवाज थोडासा आला होता पंचाच्या निर्णयापर्यंत आम्ही बघत होतो की काय घडलंय. शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय आणि विकेटही कोणाचा आलाय तर राजेश ओगेंचा विकेट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावायत तर धाबल कबड्डी 15-15 दोन गडी बाद 15 प्राप्ती वॉरियर्सचा संघ.
पॉवर प्ले नंबर 3 चा इथेने इशारा पंचाकडे झालाय. अजय भगत आणि हर्ष वैती ही जोडी मैदानावरती आणि षटक हाताळण्यासाठी गेल्या मॅचचा आपण प्लेअर ऑफ द मॅच पाहिलं होतं ज्यांना, ते संदेश यादव बॉलिंग मार्क वरती सजावला. आता जबाबदारी अजय आणि हर्ष वरची वाढले या मॅच मध्ये, हर्ष आणि अजयची जबाबदारी वाढले. अष्टमच्या बाहेरचा चेंडू आता खेळण्याचा प्रयत्न, तिथून मिड ऑफला फेड केला जाईल. कृष्णा राऊत होते मिड ऑफच्या ठिकाणी, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बघा संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळच्या सत्रामध्ये हा मॅच सुरू आहे. चार वाजून जवळपास 50 मिनिटाचा आता वेळ आपण बघतोय घड्याला मध्ये झालाय. पुलचा फटका, पुलचा फटका पण वेगवान चेंडू हाताळला तिथून संदेश जाधव यांनी. आता बघा पहिल्या मॅच मध्ये दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली प्राप्ती वॉरियर्स साठी, खास करून परशुराम आणि राजेश. त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं राजेश ओगे आणि हर्ष वैतीने चांगली कामगिरी केली. आता तिसऱ्या मॅच मध्ये नवीन हिरो यायला हवा, कारण नवीन हिरो नाही आला तर हा क्वालिफायर 2 चा सामना आपल्यासाठी फार अडचण निर्माण करेल. संदेश जाधव मागचा आपण मॅच पाहिलाय, ज्या पद्धतीनं मागच्या मॅच मध्ये गोलंदाजी केली होती संदेश जाधव यांनी, तीच गोलंदाजी पुन्हा एकदा चालू ठेवण्याचा प्रयत्न. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल क्रिएट करतात, फॉलो थ्रू सुद्धा तितकाच चांगला आहे संदेश जाधव यांचा. 2.3 षटकांचा खेळ, धावा आहेत फलकावरती 16. स्लाइस कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये, झेल टिपलाय, टिपलाय झेल, दीपक कांडेकर आले चेंडूच्या खाली, विकेट नंबर 3 इथे गमावलाय प्राप्ती वॉरियर्सनं. मग आता ST20 स्पोर्ट्स जो क्वालिफाय झाला नक्कीच, जसं आम्ही कॉम्प्लिमेंटरीचा उल्लेख केला होता मॅचचा, जर वेळ असला तर आपण नक्कीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. त्याकरता चारही कॅप्टन्सी पहिला आपण चर्चा केली होती, कारण पहिला जे मुख्य मॅच जे आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. स्लाइस कट करायचा होता तिथून हर्ष वैती यांना, आणि तिथून मॅच आपण बघतोय 3 विकेट गमावल्यात या मॅच मध्ये. हितेश गावड बाबू वाय स्ट्राईक एंडला, आता नवीन हिरो यायला हवा. बघा 3 हिरो होते, आता 3 हिरो बाद झालेत तर नये हिरो की हा तलाश होगी प्राप्ती वॉरियर्स के लिए. उलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला, तिथून अपील जरूर झालंय. पण बघा संदेश जाधव यांची गोलंदाजी बघा, व्हरायटी बघा. पहिला बघितला थोडस पुढ्यातला चेंडू कट केला, हा आकुटप्याचा चेंडू होता, खांद्याचा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न तिथून संदेश जाधव याने केलाय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला या षटकातील, धाव खर्च केले ते आतापर्यंत 1-1 विकेट प्राप्त केलाय हर्ष रुपानं. शेवटचा चेंडू आकोटप्याचा चेंडू आहे, हितेश गावड बाबू चा ट्रेडमार्क शॉट आहे हा, ट्रेडमार्क पॅटर्न शॉट खेळलाय षटकार. त्याच वेळेला नक्कीच व्यासपीठावरती आगमन होते नरेशजी पाटील, जे आपण SDL नेहमीच पाहिलं होतं, ते नरेशजी पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. तर आपलं सहर्ष स्वागत आहे या विरार ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये, आपलं सहर्ष स्वागत. सामना सुरू आहे, 3 षटकाचा खेळ संपलाय, 22 धावा झाल्या, शेवटच्या चेंडूवरती जो षटकार आलाय
याच्यानं थोडंसं मोमेंटम शिफ्ट होईल का ते आपण पाहूया. कारण बऱ्याच वेळा घडलंय, कारण मैदानात गेलंय पाणी, आता डीजे वरती वाजले गाणी आणि आता बदलणार का मॅच ची कहाणी. सध्या घडीला व्यासपीठावरती आपण बघतोय निधी नरेजी पाटील यांना. सध्याच्या घडीला आपण व्यासपीठावरती सुद्धा पाहतोय मॅच पाहताना न्यायालताना आणि त्यांचं सुद्धा योगदान या विरार ग्रामीण प्रीमियर लीग साठी राहिलंय. नरेजी पाटील आहेत, त्यांचं योगदान नक्कीच राहिलंय या VGPL साठी. तर आपलं मनापासून आभार संयोजक समितीकडनं, आपलं मनापासून आभार. मॅच सुरू आहे जिथून शेवी 26 चा संघ तिथून खेळतोय. नितीनजी भोईर यांचं सुद्धा योगदान फार मोठं आहे या VGPL साठी, विरार ग्रामीण प्रीमियर लीग साठी. कृष्णा राऊत गोलंदाजीला सज्ज होतोय. पहिले षटक आला होता तिथून धावा आल्या त्या 11. कृष्णा गोलंदाजी मार्क वरती गोलवटाप्या चेंडू होता. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला चेंडूला, लॉंग ऑन रिझर्व मध्ये प्रसाद वेगानं आला चेंडू भरत. एक धाव या चेंडू वरती पूर्ण करतोय. धावा दहा फलकावरती 23-23 वरती आहे. हितेश गावड बाबू एनसीसी बी कडनं खेळताना बऱ्याच वेळा म्हणजे धनंजय नेहमीच सांगायचे की ज्यावेळेला हितेश खेळल्यात ना त्यावेळेला मोठे फटकेच खेळल्यात. आणि आताच्या घडीला सुद्धा दुसऱ्या चेंडूवरती षटकार हितेश गावड यांचा. इथून 17 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे आणि तुम्ही बघूया 50 धावापर्यंत प्रवास करेल का हा प्राप्ती वॉरियर्सचा संघ. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झाला. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावसंख्येमध्ये. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 24. व्हाईट बॉल आणि 1 for the ओव्हरचा सुद्धा इशारा झाला. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न तिथून कृष्णा राऊत यांनी केला. एक्स्ट्रा रन ऍड होईल धावसंख्येमध्ये. 24 वरती जाऊन पोहोचलाय हा संघ. कृष्णा राऊत समोर फलंदाजीला आपण हितेश गाबड यांना पाहतोय. टॉप एंड लागलाय चेंडू बराच वाल गेला. संजय रेंजर चेंडूचा पाठलाग करतात. जेल टिपण्याचा प्रयत्न नाही सक्सेस झाला. लॉंग लेग वर तिथून अरुण पोचलाय. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतोय. 26-26 वरती प्राप्ती वॉरियरचा संघ खेळताय. लढण्यासाठी, झुंजण्यासाठी, फायटिंग फाईट करण्यासाठी किमान धावा येणं गरजेचं आहे. तर संध्याकाळचं सत्र आहे. 26-26 नाही माहिती आहे. इथून 50+ धावांचा पाठलाग इतका सोपा नसणार आहे. ते बघता त्यांच्याकडनं सुद्धा प्रयत्न होणार 40 आत रोखण्याचा टीमला. कृष्णा सज्ज होतो गोलंदाजीला. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचाकडनं झाला. एक्स्ट्रा रन ऍड होईल. 27-27 वरती जाऊन पोहोचलाय संघ प्राप्ती वॉरियर्स. राईट आर्म ओव्हर द विकेट समारा करण्यासाठी कृष्णा सज्ज. ऑफ साइड या दिशेनं स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. दीपक कांडेकर वेगानं चेंडूपर्यंत पोहोचल्यात. पॉईंट रिझन मध्ये दीपक कांडेकर यांना आपण पाहतोय. 28-28 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. अजय बघत आहेत ज्याच्याकडे क्षमता आहे. पण सध्याच्या घडीला सतत म्हणतात ना की सारे साथी काम के सबका अपना मोल, हो जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. संकटच्या घडीला, अडचणीच्या वेळेला थोडस बागा प्रसंग असताना जो उभा राहतो तो सर्वात अनमोल असतो. बघूया कोण अनमोल ठरतय. इनसाइड आउटचा फटका, इनसाइड आउटचा फटका खेळायचा होता. इथून अजय भगत यांना परंतु ओळखलं होतं कृष्णा राऊत यांनी आणि चेंडू सरळ पाठीमागे निघून गेलाय. विकेट किपर एंड कडे निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता होत असताना कट करायचा होता. गली रिझर्व मध्ये चेंडू चालला. सीमारेषेचा बॉल पाठलाग केला जातो. दीपक कांडेकर त्याचा पाठलाग करतोय. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण करतो फलंदाज अजय आणि हितेश या दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय. 30-30 वरती पोहोचलाय.
शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे चौथ्या षटकातील. बॅट स्विंग जोरात, बॅट स्विंग जोरात होती, नाही कडेक झाला चेंडू, फाटेमागे निघून गेला. चार षटकांचा खेळ संपलाय, चार षटकांचा धावा आहे, त्या फलकावरती 3-0, 30-30 वरती आहेत. 12 चेंडूचा खेळ राहिलाय, ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. चार षटकांचा खेळ इथून झालाय पूर्ण. चार षटकांचा धावा बघतो, धावल कबरती 3-0, 30. 12 मध्ये किमान 20 ची अपेक्षा करतो प्राप्ती वाढी असतं. 12 मध्ये जास्तीत जास्त 15 धावा खर्च करण्याचा प्रयत्न करणार तो इथून शेवी 26 चा संघ. संदेश जाधव आल्यात गोलंदाजीला, याच्या अगोदर षटक आता होतं, 7 धावांचं षटक आता होतं. गोलंदाजी मार्क वरती संदेश ऑन साइड ला, चेंडूला खेळला गॅप मध्ये, चेंडू क्षेत्ररक्षण जबरदस्त, अनिकेत, अनिकेत ना सुंदर क्षेत्ररक्षण केले, चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेत ना. रिप्ले फार इंटरेस्टिंग आहे कारण ऑन साइड ला मोठा फटका खेळला होता इथून हितेश गावड ना, पण वेळेवरती काय जम्प केले तिथून अनिकेत ना, सुंदर जम्प. आपण रिप्ले पाहतोय, पहिला चेंडू संदेश जाधव यांचा क्रॉस बॅटर फटका खेळला होता, चेंडू डीप मध्ये, बघा उडी, बघा उडी, बघा जबरदस्त उडी, प्रेझेन्स ऑफ माइंड तिथून दाखवलं अनिकेतनं, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पहिल्या चेंडू वरती, अकोटा पता चेंडू आहे, पाठीमागे झेल टिपलाय, संजय रिंजाड आहेत, बदाम आणि बदाम याने टिपलाय हा सुंदर झेल, विकेट गॉन, चौथा विकेट गमावलाय प्राप्ती वॉरियर्सनं. आपण पाहतोय संदेश जगडीला, संदेश जाधव यांची गोलंदाज सज्ज होतो, संदेश जाधव, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, आमिर पाटील होते, अशोक माळी, अशोक माळी आपण कुठे असाल तर या, अशोक माळी कुठे पत्ता चेंडू होता, शॉट पुल करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून गेलाय, निर्धावच्या स्वरूपात सांगता झालाय. 9 चेंडूचा खेळ राहिला इनिंग मधला इथून बाकी, हे षटक बघा संदीप जाधव यांचं ज्याच्यामध्ये एक गडी आला, फक्त एक धाव, 3 चेंडू वरती आतापर्यंत खर्च केलेत संदीप जाधव यांनी. अकोट्या पत्ता चेंडू होता, पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, बदाम होते संजय रेंजन आणि एक धाव या चेंडू वरती पूर्ण करतो फलंदाज अमीर. धावा झाला धाबल कबरती 32-32. 2 चेंडूचा खेळ पाचव्या षटकातील शिल्लक आहे स्ट्राईक एंडला, मात्र फलंदाज झाला हितेश गावड. हितेश ज्याच्या बॅट मधन आपण एक षटकार पाहिलाय, हितेश कडे क्षमता आहे बाबू, एनसीसी बी कडनं खेळताना बऱ्याच वेळा आपण या खेळाडूला पाहिलंय,
तोच खेळाडू स्ट्राइक एंडला सज्ज झालाय. स्विंग एंड मिस, थोडासा यष्ट्यांच्या बाजून ऑफ स्टंपच्या बाजून हा चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूचे सांगता रिप्ले बघतोय आपण. जरासा जरासा म्हणजे कदाचित त्या वरच्या बेन्सला फुंकर पण घालून गेला असेल थोडासा. इतका जवळनं हा चेंडू पाठीमागे निघून गेलाय. 4.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा आहे धावपळ कबड्डी 32 शेवटचा चेंडू पाचव्या षटकातील स्ट्राइक एंडला आहेत. हितेश आई चेंडू भगवान चेंडू आताळा गेला. इथून 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावपळ कबड्डी 32-32 वरती जाऊन पोहोचलाय संघ. प्रति वॉरियरचा संघ 2 षटकांमध्ये 9 धावा आणि 2 विकेट्स ही कामगिरी राहिली आहेत संदेश जाधव यांची. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहेत. ऐकूया तोपर्यंत डीजे. अशीच परिस्थिती होती ज्या वेळेला एस टी स्पोर्ट्सचा संघ खेळत होता आई जीवदानी संघाशी. 5 षटकामध्ये 35 धावा होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 22 धावा केल्या होत्या ते एस टी स्पोर्ट्सनं आणि तिथून मॅचला थोडस टर्न अराउंड केलं होतं. बघूया तसा प्रयत्न होईल की दीपक खानेकर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी ज्याने हाताळत व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा तिथून पंचाकडनं झाला. एक्स्ट्रा रन तिथून ऍड होईल. धावसंख्येमध्ये धावा झाल्या त्या 33-33 वरती जाऊन पोहोचल्या. कारण आतापर्यंत वेल कंट्रोल केले शेवी 26 चंदनसरच्या संघानं या सामन्याला वेल कंट्रोल केले ते नाही जाऊन देणार. मग त्याकरता एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार प्रती वॉरियर्सला. कट करतो स्लाइस कट केलाय चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक होते तिथून विपुल होते शॉर्टमॅनच्या रिझन मध्ये फील्ड केलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लावावा लागणार आहे इथून या मॅच मध्ये. ऑर्डिनरी नाही सामान्य नाही तर तुम्हाला त्याच्यापेक्षाही वरची कामगिरी करावी लागणार तर या मॅच मध्ये तुम्हाला गोलंदाजाला ताकद देण्यासाठी बळ देण्यासाठी त्यांना हुरूप देण्यासाठी किमान 50 धावापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर प्रयत्न जसा आम्ही म्हटलं की 40 आत रोखण्याचा प्रयत्न जरूर करणार. शेवी 26 चा संघ समोरच्या दिशेने चेंडू केले लॉग ऑफच्या डोक्यावर बिग हिट षटकार 6 धावा. शर्यत आहे कारण क्वालिफाईड चा मॅच आहे. इथून क्वालिफायर नंबर 2 चा मॅच आहे आणि क्वालिफायर नंबर 2 चा मॅच असताना आता हितेश गावड हे बाबू यांच्या बॅट मधन हा षटकार आलाय. ती इथून 4 चेंडूचा खेळ राहिला आहे. धावायत धापल कबड्डी 40 आउटसाइड चेंडू जातो पाठी मागे. आपण बघतो शॉर्टमॅन रिझन मध्ये तिथून एक धाव पूर्ण झालाय. दुसऱ्या धावायचा प्रयत्न होतोय. स्ट्राइक रोटेट करायचा स्ट्राइक राखायचा आहे तिथून बाबू यांना. धाबाच्या स्वरूपात विकेट आलाय. धाबाय धाबा गावात 41 3 चेंडूचा खेळ राहिला शिल्लक.
तुकडे चौदाला डोकं खाजायला पण जास्त वेळ धावू नका, कारण डोकं खाजून डोकं चालवणंही गरजेचं आहे. या क्षणाला डोकं चालवणं गरजेचं आहे आणि ते चालवण्याचा प्रयत्न हितेश गाबड यांनी केला, कारण स्ट्राईक आपल्याकडे राखलंय महत्वाच्या वेळेला. तीन चंडूचा खेळ राहिला, धावा आहे धाफलकावरती 41. अजून मिस टाइम स्ट्रोक झाला, स्वतः दीपक जातोय चंडू पर्यंत, पोहोचतोय पोहोचतोय, टिपला झेल दीपक न टिपलाय, पुन्हा एकदा एक कॉटन बॉल्सचा विकेट आलाय गॉन. कानेकरांचा वेगवान चेंडू पुल करायचा होता त्या चेंडूला आणि काय सेल टिपलाय. बघा चेंडू हाताळला, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पाठीमागे आले दीपक कांडेकर आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर नाही आलोली आणि एका चांगला झेल टिपलाय दीपक कांडेकर आणि शेवटच्या दोन चेंडू खेळ शिल्लक आहे. निशांत पाटील आलाय, एनसीसी बी कडनं खेळणारा हा खेळाडू मैदानावरती आला. शेवटचे दोन चेंडूचा खेळ आहे, शिल्लक धावाय धाफलकावरती 41-41. दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दीपक कांडेकर गोलंदाजी मार्क वरती, तर स्ट्राईक एंडला निशांत अकोटा चेंडू शॉर्ट अंपुल केला चेंडूला, शतरक्षक आहे तिथून पाठीमागे जाऊन बॅकअप दिला जात आहे, तिथून ओतलाय. दोन धावा आहे चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज, धावा झाल्या धाफलकावरती 43-43 वरती जाऊन पोहोचला. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे इनिंग मधला. दीपक कांडेकर आहेत बॉलिंग मार्क वरती आणि या चेंडूवरती षटकार आला तर हरिचंद्र पाटील लोंगरपाडा यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे या चेंडूवरचा षटकार. मिस्टर स्ट्रोक झालाय, क्षेत्ररक्षक पोहोचतोय प्रसाद, तिथून नाही पोहोचू शकला. दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, तिसरी धाव देखील पूर्ण झाले. तीन धावा चेंडूवरती पूर्ण. शेवटच्या क्षणीला काहीतरी घडलंय, जे घडलंय ते कोणासाठी चांगलं घडलंय आणि कोणाचं बिघडलंय. जबरदस्त 46 धावा झाल्या, 6 षटकांचा केस संपलाय, 47 आव्हान आहे. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय, त्यासाठी आपण जरूर येऊया. जबरदस्त ऐकूया डीजे. हा मॅच पूर्ण होताना कदाचित अजून पाहुणेसा वाजतील, तर तेव्हा वेळ आहे. आपण जो कॉम्प्लिमेंटरी मॅचचा उल्लेख केला होता, दोन टीम कॅप्टन ST20 स्पोर्ट्स आणि आई जीवदानी घासपाडा, आपण या कारण फक्त त्या कॉम्प्लिमेंटरी मॅचचा स्पर्धेचा काहीच संबंध राहणार नाहीये. फक्त ज्यांना खेळायची संधी मिळाली नाही त्यांना थोडस खेळायची संधी आपण देण्याचा प्रयत्न करू. 3 षटकांचा तो मॅच असणार आहे, कारण त्याच्यामध्ये केलेला परफॉर्मन्स, केलेला धावा किंवा घेतलेले विकेट सुद्धा काउंट नाही होणार आहेत याची आपण दक्षता घ्यायची आहे. काल सुद्धा मी चर्चा केली होती, तर कॅप्टन आई जीवदानी घासपाडा आणि ST20 स्पोर्ट्स सचिन पाटील कॅप्टन. आपण टॉस करून घ्या, रोहित तिथे आहेत, रोहित
सत्यावीस धावांचा आव्हान घेऊन उतरलेला इथून पार्थिव वॉरियरचा संघ. बॉडी लँग्वेज फार महत्वाची आहे. खांदे जर झुकले तर मॅच मध्ये नाही येणार आपण. थोडस बॉडी लँग्वेज वर आली तर मॅच मध्ये परत संधी आहे. शेवी 26 संघ कॉन्फिडन्सली आहे. कॉन्फिडन्स त्यांचाही आहे. आत्मविश्वास त्यांच्याकडे सुद्धा आहे. आई जीवदानी कॅप्टन कल्पेश. कल्पेश आपण या आय एस टी 20 टीम आहे. चला टॉस करा. टॉस लगेच जितेंद्र मांगील आहेत कारण क्वालिफाय होणारा जो संघ होता त्याच्यातले काही खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी किंवा जो नाही स्पर्धेबाहेर गेला त्यालाही संधी मिळावी. जितेंद्र मांगील आहेत त्यांच्या शुभेच्छा. टॉस केला जातो. टॉस जिंकलाय कारण हा कॉम्प्लिमेंटरी अशासाठीच आहे. पंचाकडे इशारा होतोय तिथून. कॉम्प्लिमेंटरी अशासाठी आहे की ज्यांना आता दोन मॅच ज्या महत्वाच्या होत्या तिथून कदाचित ही तीन तीन जोर तीन षटकांचा मॅच आहे. राजेश ओकी पहिला चेंडू दिवस साठेम होता संदेश जाधव यांचा. चला मॅचच्या दिशेने आपण एकदा आम्ही जातोय. सतीश धवनचा आव्हान घेऊन उतरलेला शेवी 26 चंदन सारचा संघ सलामी जोडी मैदानावरती. संदेश जाधव प्रसाद जाधव प्रसाद जाधव ही जोडी मैदानावरती. तर राजेश ओगे आहेत. बघा सतीश धावा झाल्यात. संध्याकाळचं सत्र आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यावरती नक्की चर्चा मी करेल. पर मॅच दोन्ही जण नाही सोडणार. प्रार्थिव वॉरियर्स ही नाही सोडणार. शेवी 26 ही नाही सोडणार. ही जुगलबंदी आहे. ही आता ही जुगलबंदी रंगले. संदेश जाधव एका बाजूला दुसऱ्या बाजूला राजेश ओगे. ही जुगलबंदी आहे. बॅटल आहे. टोटल बडा नाही आहे लेकिन बॅटल बडा हो सकता है. हा बॅटल इथून रंगला आहे आणि प्रेक्षकांना तिथेच हवं आहे ना कारण हा बॅटल रंगलेला पाहण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग या मैदानावरती सज्ज झालाय. राजेश थ्री नरो तीन निर्भाव चेंडू. बॅटाला आहे. बॅटाला आहे आणि राजेश ओगीना पाहिलं ना एक चॅम्पियन खेळाडू आहे. चॅम्पियन खेळाडू आहे. ए चॅम्पियन लाईक अ ड्रीमर हु नेव्हर गिव अप. चॅम्पियन एक सपना देखने वाला रहता है कभी हार नहीं मानता. दुसऱ्या बाजूला संदेशही आहे. संदेश सुद्धा आहे त्या क्षणाला. तोही नाही हार मानणार. मग ही जुगलबंदी आहे. ही जुगलबंदी आहे मैदानावरती रंगलेली. जुगलबंदी जुगलबंदी रंगले. चार चेंडू निर्धावात आणले आहेत. विजेता तब रुकते है जब वो जीतते है और कमजोर तब रुकते है ना जब वो थकते है. नाही थकणार. नाही थकणार या क्षणाला. म्हणून म्हटलं बॉडी लँग्वेज देहबोली फार महत्वाची आहे. चार निर्धाव चेंडू आले आहेत. पाचवा चेंडू हाताळण्यासाठी राजेश ओगे सज्ज झाले. स्ट्राईक यांना संदेश. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. बिलकुल सीधा तीर की तरह सीधा चौकार. चार धावा. फटका खेळलाय. वी मध्ये खेळलाय. लंग मिड ऑफ मिड ऑन होते. त्याच्या बरोबर मधून चेंडू फार झालाय. एक तेरी है तो एक मेरी है और मॅच बीच में फसी है. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील.
रिवर्स अटेम होता, रिवर्स अटेम चेंडूला खेळलाय, क्षेत्ररक्षक प्रयत्न सुरू केला होता, हर्षदीप पर्यंत पोहोचले होते, दोन धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. आता संदेश जाधवनं पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, मॅच नाही संपलाय, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा आहेत फलकावरती सहा. आता तीस चेंडूचा खेळ आहे, 41 धावांचं आव्हान आहे समोर, मॅच सहजासहजी नाही सोडणार दोन्ही संघ. ऐकू एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं. खेळाडू निर्माण केले. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या षटकामध्ये धावा आहेत सहा, एक चौकार पाहिला संदेश जाधव यांच्या बॅट मधनं, फुल फेस ऑफ द बॅट समोरच्या दिशेनं चेंडूला खेळला होता, चौकार पाहिला होता, त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती यंग सेन्सेशन मॅन फ्रॉम चिकलडोंगरी हर्ष वैती गोलंदाजीला सज्ज झालाय. आतापर्यंत बघूया, तीन दोन मॅच खेळल्यात, चार षटकात तळल्यात, चार विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. इकॉनॉमी बेस्ट आहे, 7.25 ची इकॉनॉमी आहे, बेस्ट आहे इकॉनॉमी. चार विकेट त्याच्या नावावरती आहे, तोच गोलंदाज सज्जलाय. स्ट्रायकरला प्रसाद जाधव सज्ज होतोय. ऑफ साईड दिशेने स्क्वेअर करण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दोन धावा या चेंडूवरती नाही रोखू शकत. सुनील वैती होते कव्हरच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय सुनील वैती यांचं, पण दोन धावा रनिंग बिटवीन द विकेट सुंदर होती संदेश आणि प्रसादची. बघा पाठीमागे गेला, स्क्वेअर डाय करण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केलं होतं सुनील वैद्य यांनी. हातातनं चेंडू निसटला आणि दोन धावा या चेंडूवरती पूर्ण. म्हणून म्हटलंय टोटल बडा नाहीये, बॅटल बडावर आहे. या चेंडूला खेळलाय, जेल होतोय का नाही जेल टिपला. उशीर आले थोडा उशीर आले आपण. आमिर आपने कर दी थोडीशी देर, थोडस उशिरा तुम्ही आलो. हा फटका बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करायचा होता, कटला. सुपरला क्षेत्ररक्षक होते, हातामध्ये त्यांचा चेंडू पडला पण उशीर आला थोडं. आपण जर एक मिनिटं नाही 10 सेकंद जर उशीर आला तरी 8:26 लोकल थांबत नाही, ती निघून जाते. तसं वेळेवरती येणं गरजेचं आहे. नाही आलं लोकल सुटणार, नाही आलं मॅच सुटणार, नाही आलं कॅचही सुटणार. तसं काय घडलं या मॅच मध्ये, दोन चेंडू आतापर्यंत हाताळत हर्ष ने या षटकामध्ये. स्ट्रायकरला संदेश सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलाय, गंभीर आहे, परशुराम पाटील टिपलाय, झेल विकेट आलाय पहिला गॉन. चाहिए मैच ऐसा ही चाहिए. या चेंडू बघा, संदेश जाधव ने खेळला होता चेंडूला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, तिथे परशुराम पाटील होते गंभीर आणि परशुराम पाटील गंभीर न हा चांगला झेल टिपलाय. क्रमांक 3 वरती फलंदाजीसाठी जात आहेत संजय रिंजड अर्थात बदाम या नावाने आपल्याला परिचित असा खेळाडू मैदानावरती जातोय. यंग सेन्सेशन आहे समोर हर्ष वैती. आणि आज सकाळपासून चिकलडोंगरे गावातनं सुद्धा चर्चा झाली, कारण बरेचसे खेळाडू आलेत आज खेळण्यासाठी. तिथून आपण मनीष वैतीला पाहिलं, हर्षला सध्याच्या घडीला पाहतो, जयेशला पाहिलं तो मेहनत मॅच चा मानकरी होता. संजय रिंजड स्ट्राईक एंडला, व्हाईट बॉलचा इशारा तिथून झाला. एक अवांतर धाव, पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये ऍड होईल, एक एक्स्ट्रा रन तिथून आपण पाहतोय. धावा झाला धा फलकावरती, दहा पटला काय तो 47 धावांचा.
संजय रेंजर स्ट्राइक एंडला हर्ष वैती सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज आकोटा पेदा चंडूला इथून पूल केलंय चंडू स्क्वेअरच्या डोक्यावर ना पार षटकार महत्त्वाच्या क्षणी मच नीडेड हवा हवासा वाटणारा हा षटकार बघा गंभीरनं प्रयत्न जरूर केला पण प्रयत्नामध्ये थोडेसे कमी पडले तिथून धावा झाला धावफळकावरती 16 अजून एक मोठा फटका गॅप मध्ये वन बाउंस आउट ऑफ फेन्स चौकार 4 धावा संजय रिंजाड यांची ताकद आपण बघतोय आणि कालपासून जसं आपण ही VGPL पाहतोय ना म्हणजे आमच्या संयोजक समितीमधले जे सर्व सहकारी आहेत प्रयत्न केला होता बॅलन्स टीम बनवण्याचा पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की फक्त नावावरती नाही आहे तर कामावरती लक्ष ठेवा कारण बघा बरेच असे खेळाडू होते त्यांचं नाव मोठं होतं खेळ नाही झाला त्यांच्या सारखा पण असे खेळाडू आपण पाहिले ज्यांच्यावरती बोली नाही लागली अनसोल झाले पण त्यांनी दाखवून दिलं आम्हाला अंडर एस्टिमेट केलेलं होतं आता इथूनही शेवटचा चंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील धावा येते धावफळकावरती 20 एक षटकार एक चौकार आपण पाहिला या षटकामध्ये अजून एक मोठा फटका अजून एक चौकार 6-4-4 चौकार एक तमाशा देख आणि त्या चेंडूवरती 4 नंबरची प्लेट 6-4-4-24 पॉवर प्ले नंबर 2 इशारा पंचाकडनं झालाय 24 धावा झाल्यात आता 24 चेंडू आणि 23 धावा 24-23 चा हा मॅच आहे चोवीस तेवीस भरपूर आवाज खालना सुद्धा भरपूर आवाज आलाय आणि असं वाटतं खाली एक माईक दिला तर बरा लवकर मेसेज आतमध्ये जाईल फलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय 24 चेंडू आणि 23 धावांची इथून आवश्यकता गेल्या 3 चेंडूवरती 14 धावा आल्यात संजय रिंगड बदाम याला आपण पाहतोय 3 चेंडूवरती 14 धावा आतापर्यंत जमा करतो दुसऱ्या बाजूला प्रसाद आहे सलामीला गेलेला फलंदाजा स्ट्राईक एंडला तर गोलंदाजी मार्क वरती आमिर पॉवर प्ले चा षटक आहे पॉवर प्ले नंबर 2 चा इशारा पंचाकडनं झालाय करायचा होता चेंडूला तिथून हा कव्हर पॉइंट डिझाईन मध्ये फील्ड केला जाईल चेंडूला एक धाव सेन्सिबल खेळण्याचा प्रयत्न प्रसादनं केलाय इथून या क्षणाला 23 चेंडू 22 धावांची आवश्यकता 23-22 हा 23-22 आहे का 19-20 आहे मॅच 19-20 वाला आहे काही बी जा सकताय 23-22 आणि खेळतोय शेवी 26
26 खेळतोय, 23 करायचे आहेत, 22 करायचे आहेत, 23 चेंडू आहेत. अजून एक मोठा फटका संजय रिंजड, बदाम हल्ल्यावरती हल्ला, हल्ले पे हल्ला, षटकार. मार्क शॉट संजय रिंजड यांचा, बदाम हेवी 26. आपने जो दाम लगाया था ना उनके ऊपर सही लगाया था, बोली लावली होती ना त्यांच्यावरती ती तुम्ही सही लावली होती, कारण बदाम बिल्कुल दाम सही है. कोलवटप्याचा चेंडू, कोलवटप्याचा चेंडू होता, इथून निघून गेलाय. सुरुवात शेवी 26 ची चांगली नव्हती झाली या स्पर्धेमध्ये. पहिला सामना त्यांनी गमावला होता या संघाविरुद्ध, त्यानंतर कमबॅक केलाय, आणि फक्त कमबॅक नाही तर जवळपास वेलकम बॅक करतोय की काय हा संघ आतापर्यंत आपण पाहतोय. त्याला इथून कमबॅक साठी संधी प्राप्ती वॉरियर्सला सुद्धा आहे, प्रश्न तोच आहे बॉडी लँग्वेजचा. सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला संजय रिंजड, बदाम आहे गोलंदाज सज्ज. आकुल टप्प्याचा आपने सही दाम लगाया है, षटकार 6 धावा. ऑक्शन मध्ये शेवी 26 आपने लगाया था सही दाम, आणि मैदानावरती कमाल करतोय आता बदाम. बदाम कमाल करतोय, संजय रिंजड कमाल करतोय, कमाल वरती धमाल करतोय. धावा झाल्या 37-37. आकोट्याचा चेंडू आहे, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या वरच्या बाजूला चेंडू लागतोय, फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोयत. धावा झाल्या धावा फलकावरती धावून पोहोचल्या त्या 38-38, 9 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील, प्रसाद जाधवच्या बॅट मध्ये बॅटला लागतोय, चेंडू जातोय शॉर्ट फायनल, तरी क्षेत्ररक्षक जोपर्यंत फील्ड करेल. एक धाव पूर्ण, 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांचा धाव आहे 39, 8 धावांची इथून आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ उरलाय, 18 चेंडू आणि 8 धावा. दादा भूपेंद्रला जाऊ द्या, जाऊ द्या एकदा. आपण बघतो 7 चेंडू मध्ये 27 धावा, 3 षटकार, 2 चौकार आपण आतापर्यंत पाहिले आहेत. ती इनिंग्स शेवी 26 साठी फार महत्वाची आहे. 26 साठी 27, 27 वाले इनिंग इथून आले बदामच्या बॅटमधन. आता नवीन गोलंदाज, आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय, ते राजेश ओगे स्ट्राईक एंडलाय. प्रसाद चेंडूच्या वेगात बदल केला होता, इथून यशची रक्षक चुकले आहेत. जवळपास निर्धाव चेंडू होता पण पाठीमागे निघून गेला, पंचाकडनं 22 इशारा झालाय. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बदाम 27 धावांची इनिंग, 7 चेंडू मध्ये 3 षटकार, 2 चौकार आतापर्यंत पाहिलंय. लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लेग स्टंपच्या आपण बघतोय पंच वळतात आणि इथून व्हाईट बॉलचा इशारा. चेंडू लॉन्गन रिझर्व मध्ये हितेश गावड बाबू पोहोचतील तोपर्यंत एकच धाव या चेंडू वरती पूर्ण करतोय फलंदाज. आता 5 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडूचा खेळ इथून उरलाय, यानंतर कॉम्प्लिमेंटरी मॅच असणार आहे. ज्यांना खेळण्याची संधी नाही मिळाली अशा दोन्ही संघातील खेळाडू नक्कीच संधी त्यांना द्यायची आहे, बॅटिंग साठी सुद्धा आणि बॉलिंग साठी सुद्धा.
आणि इथून या फटक्यानं सिक्सरनं मॅचला जिंकलं. क्वालिफाय नंबर 2 चा विजेता शेवी 26 चंदन सर संघ क्वालिफायर झालाय. डीजे अजय संजय रिजन लगत 28 धावांची जबरदस्त इनिंग इथून खेळले संजय रिजन अर्थात बदामना या मॅचला बिलकुल जिंकले करणे.